आज साफ सफाई से काम फिर हुई मैडम आज हम ची बाई काम ले आली आज हम ची काम वाली बाई अब्सेंट है अनिम बोल भी सकता हाँ पिल्टे कपड़े दाख होते हैं आई पिल्टे हम दाख होते हैं काय माने समा काय माने चा कौन ची काय लैंग्वेज नहीं है तो है गांव कर चे है तर है आप मने वाटर तो सुंदर आउट है आमल आप भी मने थे कुछ चीज गांव कर चे था कल क्लीनिंग तो काच पण क्लीन करून दाखवला पण ते जे करून दाखवले हे काय वेगळंच पण त्यांनी पाणी नव्हतं टाकलं ना साश कापसे वही ते आता भातसे मी आनंद नगरचा कधी बाबू आगे करचा कधी विजय कापसे प्लंबर क्लाउड वाले ते राहुल अब काय मग तुम्ही गिजगिज काय हो एवढे होय व्यवस्थितला गिजगिज काय करताय एवढे टेन्शन ना काय ब्लॉग मध्ये टाकणार आहे मी तुम्हाला क्या कहा तूने कस वाटते तुला ते बघा नाही का एक तो कुठे पण आहे आमचं दिवस भराचं यस असं पण गरीब आहे जीव घालते तिजो हो आमच्यावर अशी गरीबी आहे एवढ्या गरीबीत आम्ही काजू बदाम खाऊन दिवस काढले आहे की नाही आज चिकन खिलाडी आली हो दीदी आज चिकन खिलाडी आली हो पार्टी आहे तिकडून आज पार्टी आहे चिकनची पार्टी आहे बरोबर लुडो खेळा जे आरंभ पार्टी नाही नाही हे पाय तू पार्टी देते तू आज म्हणे कसं काय मंडळी मजेत ना तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आजच्या दिवसाची सुरुवात झाली आम्ही मस्त पैकी नाश्ता बिस्टा करून बसलोय आणि साफसफाई पण केली आज आमची साफसफाई वाली बाई आली नव्हती सो ते काम मी स्वतःच केलंय आणि आज सकाळी सकाळी आमच्या इथे लक्ष्मी आली आहे आज खरंच मी आज लय खुश आहे म्हणजे एका व्यक्तीकडे माझी उधारी बाकी होती आणि ते पैसे मला पूर्ण आले सो हिशोब क्लिअर झालाय एक एक करून सगळ्याकडनं पैसे घेणे अशीच मला नाही बघू नको कोणाकडे याच्याकडे पण पैसे बाकी माझे कोणाकडे पैसे बाकी माझे सगळ्याकडे एक करोड बाकी माझे 10,000 देणार आहे कोण तिला आज भेटले ना कोण देणार आज भेटली ना तर काय बोला ना एक थोड्यापूर्वी एक माणूस आला होता ते क्लिनिंगचं सामान वगैरे घेऊन तर त्यांनी संडास चिडत की आणले होते अरे नाही मुंबईच्या थोडस समोर कुठेतरी खूप मोठा फॅन आहे माझा तो मला आज भेटायला येणार आहे तो कालपासून फोन करतोय दीदी तू शॉप वरतीच आहेस ना मी येतोय मी ट्रेन मध्ये बसलोय तर बघूयात ते खरं होतं की प्रँक होता मला नाही माहिती पण तो येतोय बोलला आणि तो माझ्यासाठी खूप सारे मँगो घेऊन येणार आहे तर बघूयात तो खरंच येतो का आणि तो खरंच माझ्यासाठी आंबे घेऊन येतो मँगो म्हणजे आंबेच ना आंबे आता आणली बर माकड तोंड्या नाही गा लसी आणली आणि कुठली लसी ही खूपच फेमस लसी म्हणे आम्ही नाव नाही सांगणार आम्ही फुकटचे मार्केटिंग नाही करणार आता बजालो आणि बहुत लोगो की मार्केटिंग कर चुके हम तो सो अभी हम खुद लसी आणि खरंच यार खूप खूपच भारी टेस्ट आहे खूपच भारी टेस्ट आहे ऍक्च्युली दोघ गेले होते चहा आणायला चहा आता काही आणली नाही चहा पण बिल्ली एवढ्या उन्हात कोण चहा पितो झालाय जेवणाचं टायमिंग आणि जेवायला बघा किती मोठे मम्मीने दिलेला डब्बा तर हरपून पण गेला आणि ही दाल खिचडीला काय म्हंटली वरण भात वरण भात तर चला आता जेवण बिवण करू आपले काय म्हणतात त्याला दोन दोन फॅन आलेत भेटायला जेवण झाल्यावर त्यांना भेटू आपण तर जस्ट जेवण झालंय आणि मी बोलली होती ना की मला भेटायला कोणीतरी येणार आहे
तर तो अलिबाग रायगड ना अलिबाग अलिबाग वरन का रायगड वरन अलिबाग वरन मला भेटायला आलाय इतक्या दूरून तो मला भेटायला आला म्हणजे यार तुमचं इतकं सगळं प्रेम आहे ना माझ्यावरती आणि मला असं वाटतं की शेवटपर्यंत असंच तुमचं प्रेम माझ्यावरती असू द्या. थँक यू सो मच. आज मी जे काही आहे ना फक्त तुमच्यामुळेच आहे. तर दादाने माझ्यासाठी गिफ्ट आणलंय तर बघूया आपण ते गिफ्ट काय म्हणजे खाण्यापिण्याच्याच वस्तू आहेत सगळ्या. इतक्या दूरून आला आणि माझ्यासाठी खूप काही घेऊन आला. बाप जांभळ खालचा पण बॉक्स आहे. आता आपण तिसरा वाला बॉक्स ओपन करू. व्यवस्थित पकडण्याचा व्यवस्थित दिसत नाही सगळे खाली जातात. त्यानंतर हा आहे का हापूस आंबा? ओ माझ्यासाठी हापूस आंबा पण घेऊन आला म्हणजे मी बाकी दुसरे सगळे आंबे टेस्ट केले. एवढं सारं प्रेम आणि इतक्या दूरून परत ओज घेऊन यायचं हा कुठं? हे काय हे काय असत करवंद? अरे हे असत मध्ये हे काळी महिना हो ना आणि याच्यामध्ये त्यांनी कैरे आणल्यात कच्च्या लोणच्यासाठी. थँक्यू सो मच यार तुम्हाला भेटायला पण आला. हो म्हणजे इतक्या दूरून मला भेटायला तर आलाच आहे पण त्यांनी माझ्यासाठी एवढं सगळं काही गिफ्ट आणलं ना मला खूप छान वाटलं यार. किती सारं प्रेम करतो तुम्ही सगळं. अरे असं नाही खरं सिरियसली यार म्हणजे मी कमावलंय यार कुठंतरी खरंच म्हणजे मला खूप छान वाटलं. मठाची तयारी सुरू आहे सगळ्या लोकांना घेऊन या या खाऊ पिऊ घासायची. मला नका धरू ना लेकर मला माझ्या बाबाची मोठी करायची गीत होते. हसत हसत घेऊन टाक करते असत घेत असत चांगले घेता घेता असत असत अवघड मग अवघड. ती बघ ना चोंबडी पहिले बघती निब्बर बघती मग निब्बर जीप दाखवतो. काय बोलला तू? कोल्ड कोल्ड पडलं तोंड बस ना मग किती खाती जीप काय जास्त माहिती मला माहिती काय तर मी बोलली होती ना की मला भेटायला माझा फॅन आलाय आणि तो अलिबाग वरन आला होता भेटायला आणि त्याने माझ्यासाठी खूप सारं काहीतरी म्हणजे खूप काही काही घेऊन आलाय. तर मला ते हे पण बोलला की तुला जर फिश खायची असेल ना तर मी तुला ती पण पार्सल करेल आणि खेकडे सुद्धा आणि खेकडे तर त्याचे माझे फेवरेट असं. पण मला खूप चांगलं वाटलं की यार इथं कोणाला 5 मिनिटं कोणाला भेटायला वेळ नाही कोणासाठी आणि तो मला अलिबाग वरन भेटायला आला ते पण काल रात्रीपासून ट्रॅव्हलिंग करतोय रत्नागिरी तिकडनं तो मला भेटायला आला. मला खूप छान वाटलं आणि तो इतका लाजळू होता ना इतका मलूल होता ना म्हणजे तो पूर्ण होल डेज इथं होता. आणि झालं असं की माझं आज थोडीशी तब्येत खराब झाली होती माझी मला ना पोटात पेन होत होत तर माझं त्याच्याशी जास्त बोलणं नाही झालं पण तो इतका मासूम इतका मलूल होता ना. आम्ही जेव्हा जेवायला बसलो होतो ना तेव्हाच तो आला आणि आम्ही त्याला खूप वेळेस म्हटलं जेवण कर पण त्याने एक घास सुद्धा नाही खाल्ला. पण नंतर नागेश दादा घेऊन गेला होता त्याला जेवायला आणि नंतर पण असं म्हणत होता दीदी मी तुला नेक्स्ट टाइम पण नेक्स्ट मंथ मध्ये पण भेटायला येईन येऊ ना. तर म्हणजे तिथं असं वाटलं कुठंतरी की यार म्हणजे किती यार कोण कोणासाठी एवढं करतं. तर तुमचं प्रेमच आहे गाईज मी आज जे आहे ना इथं आहे ना मी म्हणजे हे जे काही स्वराज्य आहे हे सगळं काही तुमच्यामुळेच आहे आणि कदाचित तुम्ही मला इतकं प्रेम करता ना तर म्हणजे मला असं डोक्यावर बसून ठेवलंय आणि अशी मी म्हणजे पुढे पण अशी अपेक्षा ठेवते की तुम्ही मला इतकंच प्रेम देणार याच्यापेक्षा जास्त देणार. थँक्यू सो मच. खूप भारी वाटलं आणि
जाताना तो इतका इमोशनल झाला ना, तो दोनदा आला म्हणजे पहिली गोष्ट तीन वेळेस आला आणि एकदा तिथे रोड पर्यंत आला माझ्या सोबत, म्हणलं थांब एकदा ताईला बघून यायचं मला. किती भारी ना, म्हणजे यार मला असं आता असं वाटतंय की यार मी काही कमव का ना कमव पण मी माणसं कमवलेत यार. थँक्यू सो मच. आणि मेन म्हणजे त्यांनी आतापर्यंत कोणासोबत फोटो पण काढलेले नव्हते. त्याला फोटो काढायचे म्हणे कसा उभा राहू, त्याच्यासोबत फोटोशूट पण केला. आणि तो पहिले तर व्हिडिओ मध्ये येतच नव्हतं, तुम्ही बघितलं जसं मी त्याच्याकडे कॅमेरा केला तो लगेच बाजूला साईडला पळाला. पण खूप छान आहे, त्याचं नेचर पण छान आहे. मला ना त्याचं नावच माहिती नव्हतं. शेवटी मी पूर्ण दिवस विचारलं नाही, मी जाता जाता म्हटलं की तुझं नाव काय, तर त्यांनी मला नाव नाही सांगितलं. म्हणे आता तूच गेस कर, तर त्याचं आय थिंक सो अभिजित आहे का, अभय अभिकेत अभिकेत अभिजित पण नाही अभिकेत अभिकेत त्याचं नाव आहे. थँक्यू सो मच भावा, लय भारी वाटलं भावा, शपथ लय भारी वाटलं. कोण करत कोणासाठी तुला माहितीये, मला अगोदर नव्हतं माहिती. लोक म्हणायचे काय फॅन्स असतात काय करणार आहे, म्हणजे तुम्ही नाही का असे फेस टू फेस लोक कनेक्ट करा, फिजिकल लोक कनेक्ट करा, सोशल मीडिया काय, सोशल मीडिया थोडी ना तुमच्या काम येणार आहे. पण मी जसं शॉप ओपन केलंय ना, मला भरपूर असे लोक भेटलेत ना की जे खरंच माझ्यावरती जीव ओवळून टाकतात. अँड थँक्यू सो मच यार. म्हणजे हे चुकीचं आहे की तुम्ही फक्त फिजिकलीच कोणाशी व्यवस्थित कनेक्ट होऊ शकता, सोशल मीडियाची फ्रेंड्स पण खूप चांगले असतात. कोणी रिकाम नाही यार, कोणाला 5 मिनिटं नाही आहे कोणापाशी जाण्यासाठी. तो माझ्यासाठी रत्नागिरीवर नाही नॉट अ जोक, मी नाही जाऊ शकत. रायगड ना, हा रायगड रत्नागिरी तिकडे अलिबागवरून रत्नागिरीचा येतो तिकडच्या साईडचा. म्हणजे तो रत्नागिरीचा आहे, राहतो रायगडला अलिबागला. म्हणजे तेच पट्टा आला रत्नागिरीचा, खूप दूर आहे मुंबईच्या. आणि तो आता गेलाय ना, थोडस वाईट वाटतंय की यार तो आता म्हणजे आता एकटाच गेला. परत असं पण नाही म्हटलं की मला तिथपर्यंत सोडवा का काय, मीच नागेश दादाला म्हटलं की जा त्याला ऑटो मध्ये बसून दे, तर तो गेलाय आता. बघू, त्याला सांगितलंय पोहोचला की फोन कर. खूप भारी वाटलं, खूप छान वाटलं मला. पहिल्यांदा तुझ्या प्राऊड फील होते. पहिल्यांदा जेवढं शॉप वगैरे टाकलं तेव्हा प्राऊड फील नाही झाला. शॉप तर हे तुझे कर्म होते, मेहनत आहे तुझी त्याच्या माग भरपूर. शॉप म्हणजे तुझं स्ट्रगल आहे यार, पण ही जी कमवलेले माणसं आहेत ना, हे तू खरी कमाई तुझी ही आहे. हे आज मी पाहिलं, मग डोळ्यांना नव्हतं बघितलं. हा येतात असे इथून चिल्ले वेगळं, रत्नागिरीहून कोणी येत ना यार, नॉट अ जोक. अरे कोणी जर म्हणणं मला गजानन मंदिरापर्यंत मला घ्यायला, तुम्ही म्हणे यार जाऊ दे सोडून दे विषय. छोट्यापासून इथपर्यंत माझे फॅन्स मला खूप छान वाटतं. मी फॅन्स नाही म्हणणार, ते माझेच लोक आहेत जीवा भावाचे, जे माझ्यावरती प्रेम करता. आणि तुमचं प्रेम असंच असू द्या माझ्यावरती. तर आमची अशीच मस्ती चालू असती. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग? तर आजचा व्लॉग मी येथेच एंड करते. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी हक्काने सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच, लव यू ऑल. त्याला मेन्शन केलं नाही का? मेन्शन करू नको मग.